Welcome student to the next lecture of functions of several variables. In previous lectures we have discussed limit and continuity of functions of several variables. Then we have in the last lecture we have discussed some examples on partial derivatives of functions of several variables. In this lecture we are going to see some important topics, differentiability and higher order partial derivatives. So let's start with it. Firstly, we are going to discuss the definition of differentiability. Here we have given definition is, let f of xy be a functions of two variables. Manje function ka asnare f of xy be a function of two variables defined on the domain D. This is our domain D, is a subset of R2. AB belongs to D. Suppose here is our point AB, which is belongs to our domain D. Okay, and A in order pair A plus H comma B plus K be any point in the neighborhood of AB. म्हणजेच काय, ए बीच्या नेबरहूड मधला कोणता तरी एक पॉइंट असणार आहे त्याला काय म्हटलंय आपण, ए प्लस एच कॉमा बी प्लस के. इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. अँड ए प्लस एच कॉमा बी प्लस के बी एनी पॉइंट इन द नेबरहूड ऑफ ए बी अँड इट बिलॉंग्स टू डी. म्हणजे हा पॉइंट सुद्धा कुठे बिलॉंग करणार आहे, डी मध्ये. देन द चेंज इन द फंक्शन, चेंज इन द फंक्शन एज द पॉइंट चेंजेस फ्रॉम ए बी टू ए प्लस एच कॉमा बी प्लस के इज डिफाइंड बाय डेबा एफ इज इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के माइनस एफ ऑफ ए बी. बघा काय म्हटलंय, एफ ऑफ एक्स वाय काय, आपलं फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स. ओके, ए बी हा पॉइंट डोमेन डी मधला आहे. डोमेन डी इज अ सबसेट ऑफ व्हॉट, आर टू. आणि ए प्लस एच कॉमा बी प्लस के काय, ए बीच्या नेबरहूड मधला पॉइंट आहे. नेबरहूड आपल्याला माहितीच आहे. देन द फंक्शन, देन द चेंज इन द फंक्शन एज द पॉइंट चेंजेस फ्रॉम ए बी टू ए प्लस एच कॉमा बी प्लस के. म्हणजे ए बी पासून तर ए प्लस एच आणि बी प्लस के याच्यात जे फंक्शन चेंज झालेले, फंक्शनल व्हॅल्यू जी चेंज झालेली आहे, ती कशाने डिनोट करतो आपण, डॅबा एफने. आणि ती कशी मेन्शन केलेली, एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी. देन दिस इज डिफरन्शियबिलिटी ऑफ फंक्शन. नाऊ व्हॉट इज मीन बाय डिफरन्शियबल फंक्शन, म्हणजे डिफरन्शियबल फंक्शन म्हणजे काय. The function f of xy is said to be differentiable at AB. म्हणजे ए बी ला एफ ऑफ एक्स वाय काय असेल, डिफरन्शियबल. इफ द चेंज डॅबा एफ, हा काय आपला डॅबा एफ, इफ द चेंज डॅबा एफ कॅन बी एक्सप्रेस इन द फॉर्म, म्हणजे जो हा चेंज आहे ए बी आणि ए प्लस एच कॉमा बी प्लस के मध्ये फंक्शनल व्हॅल्यू जी चेंज होते, तो चेंज कशाने डिनोट केला आपण, डॅबा एफ ने. त्याचा फॉर्म्युला काय, एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी. हा जो चेंज आहे, इफ द चेंज डॅबा एफ कॅन बी एक्सप्रेस इन द फॉर्म, जर हा चेंज आपल्याला या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येत असेल, दॅट मीन्स डॅबा एफ इज इक्वल्स टू ए प्लस एच प्लस बी प्लस के प्लस एच इन टू फाय ऑफ एच के प्लस के इन टू साय ऑफ एच के. म्हणजे फाय कसलं फंक्शन आहे, एच आणि केच. साय कसलं फंक्शन आहे, एच आणि केच. इथे एच आणि के काय आहेत, आपले पॉइंट आहेत. बघा, जे ए आणि बी मध्ये चेंज झालेला होता तो आपण कशाने डिनोट केला होता, एच आणि के ने. ओके, म्हणून इथे काय, ते आपले एच आणि के असणार आहे. वेअर ए अँड बी आर कॉन्स्टंट इंडिपेंडंट ऑफ एच के, म्हणजे ए आणि बी काय असणार आहे, आपले कॉन्स्टंट असणार आहे. आणि ते इंडिपेंडेंट ऑफ काय असणार आहे, एच आणि के. म्हणजे एच आणि के वरती ए आणि बी डिपेंड असणार आहे का, नाही. म्हणून ते काय, इंडिपेंडेंट कॉन्स्टंट आहे. ओके, अँड फाय अँड साय आर फंक्शन ऑफ एच के. दिसतंच आहे, फाय ऑफ इज अ फंक्शन ऑफ एच कॉमा के, साय इज अ फंक्शन ऑफ एच कॉमा के. हे कुठे टेंड करणार आहेत, मग
झिरोला किंवा ज्यावेळी एच आणि के कुठे जाणार आहे झिरो झिरोला म्हणजेच काय आपलं डॅबा एफ इज इक्वल्स टू ए एच प्लस बी के प्लस एच इंटू फाय ऑफ एच कॉमा के प्लस के इंटू साय ऑफ एच कॉमा के ए आणि बी काय असणार आहे इंडिपेंडंट कॉन्स्टंट असणार आहे फाय आणि एच काय कसले फंक्शन असणार आहे एच आणि के जे एच आणि के टेंडिंग टू झिरो झिरो असेल तर फाय आणि साय कुठे टेंड करणार आहेत आपले झिरो करे ओके वेअर ए अँड बी आर कॉन्स्टंट इंडिपेंडंट ऑफ एच कॉमा के अँड साय अँड फाय अँड साय आर फंक्शन ऑफ एच के टेंडिंग टू झिरो as hk tending to 0 0. Note that ah plus bk, this part ah plus bk is called differential of f of xy. म्हणजे ह्या पार्टला आपण स्पेशली काय नेमिंग दिलंय डिफरन्शियल ऑफ एफ ऑफ एक्स वाय ऍट ए बी अँड इज डिनोटेड बाय डीएफ म्हणजेच काय डिफरन्शियल ऑफ एफ इज इक्वल्स टू एच प्लस बी के याला काय नेमिंग दिलंय म्हण डी एफ डिफरन्शियल ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स वाय ओके नाऊ डिफरन्शियल्स लेट यू इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स वाय बी डिफरन्शियबल डिफरन्शियल फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स वाय काय डिफरन्शियबल डिफरन्शियल फंक्शन आहे डिफरन्शियल फंक्शन म्हणजेच काय जो डॅबा एफ असतो तो आपण ह्या पद्धतीने मेन्शन करू शकतो जिथे ए आणि बी इंडिपेंडेंट कॉन्स्टंट असतात फ्रॉम एच अँड के आणि फाय अँड साय इज अ फंक्शन ऑफ एच कॉमा के आणि एच कॉमा के टेंडिंग टू झिरो झिरो दिस इम्प्लाइज फाय अँड साय ऑल्सो टेंडिंग टू झिरो लेट यू इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स वाय बी ए डिफरन्शियल फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल एक्स अँड वाय म्हणजे काय डिफरन्शियल फंक्शन आहे एक्स अँड वायचं then the differential of u is denoted by then the differential of u is denoted by du and is defined as du is equals to dy by u upon dy by x into dx plus dy by u upon dy by y into dy म्हणजे u चा partial derivative with respect to x and partial derivative of u with respect to y where dx and dy are called differentials of x and y ओके म्हणजे याला काय म्हटलंय आपण डिफरन्शियल जर एखादं फंक्शन डिफरन्शियल असेल तर ते आपण त्याचा du कसा लिहू शकतो डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इंटू डीएक्स प्लस डॅबा यू अपॉन डॅबा वाय इंटू डीवाय वेअर डीएक्स अँड डीवाय आर फंक्शन डिफरन्शियल ऑफ एक्स अँड वाय देन वी मे यूज डिफरन्शियल्स टू मेक अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन्स म्हणजे जर आपल्याला अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन्स करायचे असतील डॅबा एफ फाइंड आउट करायचं ना आपल्याला म्हणजे याची जर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ती कशी फाइंड आउट करू शकतो वी मे यूज डिफरन्शियल टू मेक अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन्स लेट दी फंक्शन्स एफ एक्स वाय बी ए डिफरन्शियबल ऍट पॉइंट ए बी Hence, we have dabba f is equals to, we know that, what is dabba f? Dabba f is equals to f of a plus h, comma b plus k minus f of ab. Okay? F of a plus h, comma b plus k, tithes thevulam, minus f of ab, LHS la apan patula. Okay? Manjus kai zala f of ab plus dabba f. F of ab as it is and df. म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल ऑफ एफ अप्रॉक्सिमेटली म्हणजे डॅबा एफला कशाबद्दल रिप्लेस करू शकतो आपण डी एफ ने रिप्लेस करू शकतो ओके डॅबा एफला कशाने रिप्लेस केलं आपण डी एफ ने कारण की ते दोघं काय अप्रॉक्सिमेटली डॅबा एफ इज इक्वल्स टू काय असणार आहे डिफरन्शियल ऑफ एफ आणि आपल्याला माहिती आहे डिफरन्शियल ऑफ एफ काय एच इंटू एफचं काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍट पॉइंट ए बी आणि के इंटू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू वाय ऍट ए बी युझिंग दी डेफिनेशन ऑफ डिफरन्शियल इथे डेफिनेशन युज केली ना डिफरन्शियलची डॅबा यू म्हणजे काय यूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि यूचा विथ रिस्पेक्ट टू वाय सेम एफचा विथ रिस्पेक्ट टू एक्स एफचा विथ रिस्पेक्ट टू वाय
using the definition of differential. Okay, now let's move to the simple part and important point, important according to exam point of view. म्हणजे हा पार्ट तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट असणार आहे. जस्ट फॉर्म्युले, तुम्हाला फॉर्म्युल्यांवर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आता लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड विथ रिस्पेक्ट टू वाय, माहित असेल काय करायचं, लिमिट ए टेंडिंग टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए बी अपॉन एच. हा काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍट पॉइंट ए बी. हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह होते ना आपले, एफ ऑफ वाय ऍट ए बी काय होता, लिमिट के टेंडिंग टू झिरो एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी अपॉन के. हे काय होते आपले सिम्पल पार्शियल डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच काय फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, ज्यावेळी आपण एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय कॅल्क्युलेट केलेले ते सुद्धा आपले कसले फंक्शन आलेत एक्स आणि वाय चे, म्हणून आपण त्यांचा पुन्हा एकदा काय घेऊ शकतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय. सो हियर वी हॅव गिव्हन इफ द फंक्शन एफ हॅज पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ऑर्डर ऍट पॉइंट एक्स वाय ऑफ ए सर्टन डोमेन ऑफ डेफिनेशन ऑफ एफ, देन एफ एक्स अँड एफ वाय आर देमसेल्स फंक्शन्स ऑफ एक्स कॉमा वाय, म्हणजे एफ एक्स अँड एफ वाय कसले, ते स्वतःच कसले फंक्शन असणारे एक्स अँड वाय. देन वी मे ऑल्सो पजेसेस पार्शियल डेरिव्हेटिव्ह, म्हणजे त्यांचे पुन्हा एकदा आपण काय घेऊ शकतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह, त्यांना आपण काय म्हणतो, सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके, सो सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन एज दीज आर कॉल्ड सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह, दीज आर कॉल्ड सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ अँड आर डिनोटेड बाय ओके डेबा अपॉन डेबा एक्स इंटू डेबा अपॉन डेबा एक्स इंटू डेबा एफ अपॉन डेबा एक्स, म्हणजेच काय, डेबा स्क्वेअर अपॉन डेबा स्क्वेअर एफ अपॉन डेबा एक्स स्क्वेअर. दिस कॅन बी रिटन एज एफ एक्स एक्स इज इक्वल्स टू एफ एक्स स्क्वेअर, म्हणजे काय, डेबा एफ अपॉन डेबा एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह, डेबा एफ अपॉन डेबा एक्स कॅल्क्युलेट करायचा, त्याचा पुन्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे काय, सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह डेबा स्क्वेअर एफ अपॉन डेबा एक्स स्क्वेअर. मग त्यालाच कसं लिहू शकतो, एफचा टू टाइम्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो वी कॅन राईट दिस एज एक्स अँड एक्स एक्स स्क्वेअर. सो हियर डेबा अपॉन डेबा वाय इन ब्रॅकेट डेबा एफ अपॉन डेबा वाय इज इक्वल्स टू वॉट, डेबा स्क्वेअर एफ अपॉन डेबा वाय स्क्वेअर. दिस कॅन बी रिटन एज एफ ऑफ वाय वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ वाय स्क्वेअर. देन मिक्स ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह, म्हणजे काय, एक्स आधी विथ रिस्पेक्ट टू वाय नंतर विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेबा अपॉन डेबा एक्स इन ब्रॅकेट डेबा अपॉन डेबा वाय इज इक्वल्स टू वॉट, डेबा स्क्वेअर एफ अपॉन डेबा एक्स डेबा वाय. दिस कॅन बी रिटर्न एज एफ ऑफ एक्स वाय. अँड सिमिलरली डेबा अपॉन डेबा वाय इन ब्रॅकेट डेबा एफ अपॉन डेबा एक्स, म्हणजे काय, एफ एक्स एक्स एफ वाय वाय एफ एक्स वाय आणि एफ वाय एक्स. This can be written as dabba square f upon dabba y dabba x, and this can be written as f of y x. Okay, now आता बघू ज्या पद्धतीने आपण सिम्पल पार्शियल फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह चे फॉर्म्युले बघितले होते. ठीक आहे, बघा इथे काय होणार आहे, मग आपल्याला माहिती की एफ एक्स ऍट एक्स वाय कसे लिहायचो, आपण लिमिट ए टेंडिंग टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच कॉमा वाय मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन एच. फक्त इथे काय करायचं, आपल्याला पार्शियल पुन्हा एफ एक्स आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे, पुन्हा काय घ्यायचं, आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, एफ डबल एक्स. सो वी कॅन राईट दिस एज एफ डबल एक्स ऍट पॉइंट एक्स वाय, म्हणजेच काय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ
at xy is equals to limit h tending to 0 आपल्याला इथे काय घ्यायचंय पार्शियल याचा पुन्हा एकदा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा याचा पुन्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा खूपच इम्पॉर्टंट फॉर्म्युले हे तुम्ही लर्न करून टाकायचे ठीक आहे सिमिलरली आपल्याला माहिती आहे की एफ ऑफ वाय ऍट एक्स वाय आपण कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे लिमिट के टेंडिंग टू झिरो एफ ऑफ एक्स कॉमा y प्लस के मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन के ओके आता याचं काय पुन्हा एकदा विथ रिस्पेक्ट टू y पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणून इथे काय होऊन जाईल याचा पुन्हा विथ रिस्पेक्ट टू y पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा याचा पुन्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा आणि यांचे पुन्हा फॉर्म्युले येणार आहेत ठीक आहे जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले हा काय झाला एफ डबल वाय एफ ऑफ वाय वाय नाव मिक्स ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह एफ एक्स वाय ऍट एक्स वाय सो केअरफुली बघा इथे इथे काय एफ ऑफ एक्स कसा असतो आपला लिमिट एच टेंडिंग टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच कॉमा वाय मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन एच ओके हा काय आपला एफ ऑफ एक्स दिस इज द फॉर्म्युला फॉर एफ ऑफ एक्स आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचंय म्हणून इथे काय येईल एफ ऑफ एक्स वाय इथे सेम ऍज इट इज फक्त इथे काय घ्यायचंय एक्सचा फाइंड आउट करून झालं इथे काय आधी सगळ्यात आधी एफ ऑफ वाय कॅल्क्युलेट करायची ओके म्हणजे समजा आपल्याला एफ ऑफ एक्स वाय ऍट एक्स वाय कॅल्क्युलेट करायचंय म्हणजे काय आधी एफ ऑफ वाय ऍट एक्स प्लस एच कॉमा वाय मायनस एफ ऑफ वाय ऍट एक्स वाय हे कॅल्क्युलेट करायचे या दोघांचे व्हॅल्यू इथे पुट करायचे अपॉन एच आणि लिमिट एच एंडिंग टू झिरो अप्लाय करायचे सिमिलरली इथे तुम्ही बघू शकता एफ ऑफ वाय एक्स इज इक्वल्स टू वाय इथे काय येईल मग एफ ऑफ वाय कसा असतो फॉर्म्युला आपला लिमिट के टेंडिंग टू झिरो एफ ऑफ एक्स कॉमा वाय प्लस के मायनस एफ ऑफ एक्स वाय अपॉन के सो इथे काय होऊन जाईल फक्त जस्ट विथ पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायची ओके आता पर्टिक्युलर पॉइंटला इथे काय करत होतो आपण फक्त एक्स अँड वाय पॉइंट असतील तर इथे पर्टिक्युलर पॉइंट बघा काय मग आपल्याकडे ए कॉमा बी मग आपल्याला माहितीच आहे फक्त एक्स आणि वायच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं आहे आपल्याला ए आणि एक्सच्या ठिकाणी ए आणि वायच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं आहे बी सो एफ ऑफ एक्स एक्स ऍट ए बी इज इक्वल्स टू लिमिट एच टेंडिंग टू झिरो एफ एक्स ऍट ए प्लस एच कॉमा वाय सॉरी वायच्या ठिकाणी बी पुट करायचं आहे मायनस एफ एक्स ऍट ए बी अपॉन एच सिमिलरली फॉर एफ ऑफ एक्स वाय ऍट ए बी इज इक्वल टू लिमिट एच टेंडिंग टू झिरो एफ ऑफ वाय ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ वाय ऍट ए बी अपॉन एच नाऊ एफ ऑफ वाय एक्स ऍट ए बी इज इक्वल टू लिमिट के टेंडिंग टू झिरो एफ ऑफ एक्स आधी काय विथ रिस्पेक्ट टू एक्स कॅल्क्युलेट करून घ्यायचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह या पॉइंटसाठी ओके आणि नंतर ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर लिमिट के टेंडिंग टू झिरो युज करायचे सिमिलरली एफ डबल वाय एफ ऑफ डबल वाय ऍट ए बी इज इक्वल्स टू लिमिट के टेंडिंग टू झिरो एफ ऑफ वाय ऍट पॉइंट ए कॉमा बी प्लस के कॅल्क्युलेट करायचं मायनस एफ ऑफ वाय ऍट पॉइंट ए बी कॅल्क्युलेट करायचं आहे दोघं व्हॅल्यू पुट केल्यानंतर दोघांचं सबट्रॅक्शन अपॉन के घ्यायचं ठीक आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर डिफरन्शियबिलिटी बघणार आहोत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपल्यासाठी खूपच इम्पॉर्टंट थेरम आहे आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल्स कडे येणार आहे एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला फक्त हे फॉर्म्युले युज करायचे ठीक आहे आपल्याला एफ ऑफ एक्स वाय गिवन असेल त्यांनी सांगितलेलं असेल की एफ ऑफ एक्स एक्स ऍट झिरो झिरो कॅल्क्युलेट करा एफ ऑफ एक्स वाय ऍट झिरो झिरो कॅल्क्युलेट करा किंवा आपल्याला वेगवेगळे पॉईंट गिवन असतील त्या पद्धतीने हे सगळे फॉर्म्युले नेक्स्ट लेक्चरपर्यंत तुम्ही लर्न करायचे थँक्यू